झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. सर, विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीची गाडी सुसट पाहिले म्हणाले, मात्र आता विरोधकांकडून आता पुन्हा युतीचा मुद्दा समोर आणला जातोय. तेच विरोधक लोकसभेच्या वेळी शांत बसत असायला पाहिजे. नाना पटेल देखील कोर्टात जाणार आहेत, आव्हाडाने देखील या ठिकाणी सांगितलं की मी आतापर्यंत युतीसंदर्भात बोलत होतो, बाकी आता युतीचा मुद्दा पुन्हा उपस्थित आहे. लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या मागे मजबूतीने उभी आहे. अशा प्रकारचा टाहो महाविकास आघाडीचे सर्वच नेते, मग शिवसेना उभाठा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असतील किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, अशा प्रकारचा यश जे लोकसभेला मिळालं हे महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं. अशा प्रकारची यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रभर सांगत आणि बोलत फिरत होते. ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जे अभूतपूर्व यश राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब आणि भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला जे यश मिळाले हे नाकारण्याचा कुठेतरी हा केविलवाणा प्रकार चालू आहे. लोकसभेला यश मिळालं तर ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं, आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर EVM हॅक झालं अशा प्रकारचा रडीचा डाव सध्या चालू आहे. माझं तर खुलं आवाहन सो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे की त्यांना जर वाटत असेल की EVM मशीन हॅक होतं तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊया, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. त्यामुळे लोकसभेला ज्यावेळेला यश मिळालं त्यावेळेला महाराष्ट्राची जनता आमच्या मागे आहे, आणि आता विधानसभेला त्याच महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर EVM हॅक होऊ शकतं अशा प्रकारची थिअरी ही महाविकास आघाडीचे नेते हे गेले 2-3 दिवस समोर आणत आहेत. त्यामुळे मी सांगितलं की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर मुंब्रा कळव्यामध्ये आपण निवडणुका घेऊया. शेवटी लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल हा मान्य करायचा असतो. महाराष्ट्रातल्या जनतेनी महायुतीवर 235 पेक्षा अधिक जागा महायुतीच्या निवडून देत असताना एक विश्वास महायुतीवर व्यक्त केला, आणि ज्या वेळेला शिवसेना उभाठाने काँग्रेसबरोबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाबरोबर युती केली, महाविकास आघाडी केली, त्याच वेळेला शिवसेनेचा मतदार हा शिवसेना पक्षापासून दूर होत चालला होता, शिवसेनेला त्याचा अंदाज आला नाही, आणि लोकसभेला देखील शिवसेनेचं नेतृत्व करत असलेले माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचे 7 खासदार निवडून आले. 2019 अखंड शिवसेना होती, त्यावेळेला महायुतीमध्ये 56 आमदार निवडून आले होते, त्याच्यापेक्षाही अभूतपूर्व यश शिवसेनेला त्यांचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मिळालं. त्यामुळे शिवसेने उभाठाने आत्मचिंतन करावं, आणि ज्या माननीय अजितदादा पवारसाहेबांनी
गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी पक्ष उभारण्याचं काम महाराष्ट्रामध्ये केलं, त्यांच्या नेतृत्वावर अन्याय करून ज्या वेळेला एक वेगळी राजकीय भूमिका आमचे नेते माननीय अजितदादा पवारसाहेबांना घ्यावी लागली, त्यावेळेला महाराष्ट्राची जनता त्यांच्या निर्णयाच्या बाजूनी उभी राहिली आणि माननीय शरदचंद्रजी पवारसाहेबांना स्पष्ट दाखवून दिलं की तुमचा खरा वारसदार, तुमच्या विचारांचा, पक्षाचा खरा नेता हा माननीय अजितदादा पवारसाहेबच आहेत। कुंभकर्णाच्या झोपेतनं नुकतेच निवडून आलेले आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे जागे झालेले आहेत। ज्या वेळेला हा प्रारूप DP प्रकाशित झाला त्याच वेळेला शिवसेनेचे तिथले खासदार, लोकसभेतील त्यांचे गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जय भारत व्यायामशाळेच्या पटांगणामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी सभा लावली होती। राष्ट्रवादीचे आमचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी देखील त्या मीटिंगमध्ये स्पष्ट केलं होतं की एक बिल्डिंग देखील लोकांच्या मनाविरुद्ध हा DP प्लॅन राबवण्यात येणार नाही। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली होती की लोकांच्या मनाविरुद्ध कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रारूप DP हा राबवला जाणार नाही। तशा प्रकारची चर्चा ही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमचे उमेदवार नजीब मुल्ला यांची ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याशी झाली होती आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये हा मुद्दा ज्यांना आठवला नाही, कुंभकर्णाच्या झोपेमध्ये जे होते ते अचानकपणे आज कळव्यामध्ये बॅनर लावताना दिसत आहेत। त्याबाबतची स्पष्ट भूमिका ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे की लोकांचा विरोध असलेला DP तिथे राबवण्यात येणार नाही, ही स्वच्छ भूमिका ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। आज दिल्लीमध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा साहेब, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डा साहेब यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांना तिथे बोलवलेलं आहे। महायुतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री पदाबाबतचा हा दिल्ली इथे होईल, पण महायुती एकसंघ आहे आणि महायुतीचा जो निर्णय दिल्लीतील वरिष्ठ नेते घेतील हा महाराष्ट्रातील तिन्ही पक्षांना तो बंधनकारक राहील। सर, वंचितमुळे मवियाला मोठा फटका बसला असं म्हटलं जात आहे, 20 जागांवर उमेदवार पाडले असं अतुल मुंडे म्हणतात, याचा आता निवडणुकांमध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे। 235 जागा अधिकच्या जागा ह्या महायुतीला मिळालेल्या आहेत, त्यामुळे आता हे ॲनालिसिस पुढची 5 अतुल लोंढेनं दुसरं काहीच काम राहणार नाही आहे, कारण 16 जागा काँग्रेसच्या निवडून आल्यात, त्यामुळे प्रत्येक सीटवरचं ॲनालिसिस कोणामुळे पडलं, कशामुळे युतीला यश मिळावं हे त्यांनी करत राहू। सर, मुंबईचे निकाल काय सांगतात, मनपामध्ये कशाप्रकारे कामगिरी महायुतीकडून केली जाऊ शकते, कारण मुंबईमध्ये चांगली जागा आहे। महायुतीला खूप चांगलं यश हे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मिळालं, येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत असं यश
मुंबई महापालिकेमध्येच नाही तर इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील मिळेल. जनतेचा कौल अत्यंत स्पष्ट होता आणि तो महायुतीच्या बाजूनी आहे. कोर्टामध्ये याचिका झालेली आहे, तो न्यायप्रविष्ट प्रश्न असल्यामुळे कोर्ट त्याबाबतची सुनावणी घेईल. शिवतारे म्हणतात की नशिबाने मुख्यमंत्री होते दादा, असं शिवतारे म्हणतात. नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नशीब लागतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे साहेबांनी स्पष्ट केलंय की पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की माननीय अजितदादा पवारसाहेब हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वास्तवाला समजून आणि वास्तव जाणून घेणारा पक्ष आहे, त्यामुळे आम्ही रिअलिस्टिक आहोत. त्याबाबतचा निर्णय हा दिल्ली पातळीवर कोण मुख्यमंत्री होईल तो आजच होणार आहे. आता फार विजय शिवतारे साहेबांना ते काय म्हणाले त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं. महायुतीचा मुख्यमंत्री कोण असावा याबाबत दिल्लीला आज तिन्ही नेत्यांना बोलवलं गेलेलं आहे आणि त्याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये होईल. मला वाटत नाही की जितेंद्र आव्हाडांना माननीय शरद पवार साहेब पण सिरियसली घेतात, कारण त्यांच्या पक्षामध्येही कालपासून मी बघतोय की EVM वर स्वतः आदरणीय पवारसाहेब म्हणाले की जोपर्यंत माझ्यासमोर सर्व तथ्य येत नाहीत तोपर्यंत मी याच्यावर कुठलंही भाष्य करणार नाही. याबाबतचं कुठलंही भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी केलेलं नाही, पण कायम मीडियासमोर यायचं, काहीतरी सनसनाटी स्टेटमेंट करायची, ही जितेंद्र आव्हाडांचा मूळ स्वभाव आहे. मी काय म्हणालो की आज दिल्लीमध्ये माननीय पंतप्रधान, देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री माननीय अमितभाई शहा साहेब, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डा साहेब यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांना, म्हणजे काळजीभाऊ मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातलं सर्वोच्च नेतं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिन्ही नेत्यांना बोलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चर्चा होऊन मुख्यमंत्री महायुतीचा कोण होईल हा त्याच्यामध्ये निर्णय घेतला जाईल. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.